ओके मित्रांनो, तर माझं नाव निलेश पाटील आहे. मी तुम्हाला आता सध्या ट्रेंडिंग जे टॉपिक आहे इकॉनॉमी मध्ये, त्याचं नाव आहे बिटकॉइन. ते विकत कसं घ्यायचं ते आता मराठीत सांगणार आहे. तर बिटकॉइन एक डिजिटल करन्सी आहे, लाईक दिस इज नॉट पेपर करन्सी. म्हणजे नॉर्मली आपल्या जे करन्सी असतात, एक तर डॉलर असो, रुपीज असो, किंवा कुठल्या पण देशांची करन्सी असो, ती पेपर करन्सी असते. पण बिटकॉइन हे डिजिटल करन्सी आहे, म्हणजे ते डायरेक्ट आपण ऑनलाईन विकत घेऊ शकतो. आणि मोस्ट ऑफ द युरोपियन वर्ल्ड किंवा फॉरेन कंट्रीज मध्ये बिटकॉइन मध्ये सध्या, किंवा बिटकॉइन झालं किंवा त्याचे काही कॉम्पिटिटर आहेत, इथरनम किंवा रिपल किंवा एक नवीन करन्सी जी जापान मध्ये आजकाल डेव्हलप झाली, त्याचं नाव कार्डानो, ती खूप विकसित झाली आहे. आणि तिकडे व्यवहार पण आजकाल त्या करन्सीमध्ये होऊ लागले. आणि ह्याचा ऍडव्हान्टेज असा आहे की हा करन्सी जे आहे ते एक्सपोनेन्शियली ग्रो होत आहे. म्हणजे बिटकॉइनची प्राइस जानेवारी 2017 मध्ये अराउंड काय $55 होती, आणि सध्या आजच्या तारखेला, म्हणजे आजची तारीख आहे 30 डिसेंबर 2017, या एका वर्षात त्याची किंमत जवळजवळ आता $18,000 पर्यंत जाऊन आली आहे. म्हणजे विचार करा तुम्ही काय रेटनी हे एक्सपोनेन्शियल ग्रोथ होत आहे. जर एखाद्या माणसाने जर 100 बिटकॉइन आता घेतले असते, तो आता पर्यंत अर्बोपती झाला असता. तर हे इन्व्हेस्ट कसं करायचं हे मी तुम्हाला मराठीत सांगणार आहे. तर बिटकॉइन डायरेक्ट आपल्याला विकत घेते नाहीत, आपल्याकडे करन्सी जी आहे INR मध्ये आहे. INR म्हणजे इंडियन रुपीज. ओके, ते पहिले आपल्याला बिटकॉइन मध्ये कन्वर्ट करावं लागतं. मग बिटकॉइन मध्ये कन्वर्ट केल्यानंतर बिटकॉइन ट्रेड करणारे काही एक्सचेंज आहेत, बिटरेक्स किंवा पोलोनिक्स किंवा लाईक आहे, ते मी तुम्हाला सांगणार आहे. आणि त्या बिटकॉइन आपण तिथे INR मध्ये बिटकॉइन घेतलं, ट्रान्सफर केल्यावर ते इकडनं आपल्याला इतर त्याचे कॉम्पिटिटर आहेत, इथरनियम झालं, रिपेल झालं, कार्डानो झालं, किंवा अजून भरपूर काही करन्सी आहेत बिटकॉइनचे कॉम्पिटिटर आहेत, त्याला क्रिप्टो करन्सी म्हणतात, ते आपल्याला विकत घेता येणार आहे. तर पहिलं आपण बघू की बिटकॉइन INR टू बिटकॉइन कसं कन्वर्ट करायचं. सो सगळ्यात पहिलं तुम्हाला एक ऍप डाउनलोड करावं लागणार आहे, त्याचं नाव आहे झेप्पे. हे झेप्पे झेप्पे बिटकॉइन इंडिया हे डाउनलोड केला, ओपन करा. ओपन केल्यावर तुमचा मोबाईल नंबर व्हेरीफाय करा, जर काही तुमचा मोबाईल नंबर आहे तो तिथे टाका आणि व्हेरीफाय करा. नंतर तुम्ही काही पिन नंबर टाकू शकतात तुमच्या सेफ्टीसाठी, जेणेकरून ते पिन नंबर तुम्हाला पुढे जाऊन कामाला येईल. इवन तुमच्या फिंगरप्रिंट जर तुमच्या मोबाईल मध्ये असेल तर तुम्ही फिंगरप्रिंट पण युज करू शकता. दिस इज मच बेटर. म्हणजे जर फिंगरप्रिंट तुम्ही टाकलं तर तुम्ही डबल सिक्युअर करणार आहे तुमचं झेप्पे अकाउंट. आता सगळ्यात पहिला जर माझं ऑलरेडी व्हेरीफाय आहे, त्यासाठी मला ओके हा सगळ्यात पहिला तुम्हाला इकडे अकाउंट व्हेरिफिकेशन मध्ये तुमचा ईमेल ऍड्रेस टाकायला लागणार आहे, त्याच्यानंतर पॅन कार्ड टाकायला लागणार आहे, नंतर बँक अकाउंट डिटेल्स, आणि त्याच्यानंतर फायनली आता एक नवीन चालू केलं आधार कार्ड. हे सगळं तुम्हाला पहिलं व्हेरिफिकेशन करणार आहे. हे व्हेरिफिकेशन होता होता अराउंड 2 ते 3 दिवस झाले होतील. हे एकदा व्हेरीफाय झाले तर तुम्ही मग तुमचे पैसे तुमच्या जो बँक अकाउंट इथे टाकणार आहे त्या अकाउंट मधून डायरेक्ट तुम्ही पुल करू शकता, आणि ते तुम्हाला डिपॉझिट मध्ये इकडे येणार आहेत. जसे तुम्ही तुमचा अकाउंट व्हेरीफाय होईल, क्लिक ऑन डिपॉझिट, आणि जे काही तुमचे पैसे आहेत त्याचे अमाऊंट इथे टाका. आणि व्हेरीफायची पद्धत आहे नॉर्मल ट्रान्सफर सिलेक्ट करा. आय गेस त्यांचे काय सध्या झेप्पेनी एक्सप्रेस ट्रान्सफर बंद केलंय, तर यू हॅव टू डू द नॉर्मल ट्रान्सफर ओनली. आणि त्यांचे लिमिट आहेत 10,000 ते मॅक्झिमम 20 लाख. सो या लिमिटमध्ये तुम्हाला टाकायला लागणार आहे. सो मिनिमम 10,000 तुम्हाला टाकायला लागतील आणि मॅक्झिमम 20,000. ओके, सो एवढे तुम्हाला तुमच्या अकाउंट मध्ये मिनिमम 10,000 तुम्हाला टाकू शकता. फाईन, तर एकदा तिकडे 10,000 आले, सो
तुम्हाला इकडे 3 रुपयेच्या जागी जे 10,000 रुपीज आहेत ते इकडे दिसायला चालू होतील. ओके, आणि मग जे रुपये येतील ते बाय करा तुम्ही. आणि जर तुम्हाला होल अमाऊंट सिलेक्ट करायची असेल जी काय टोटल अमाऊंट आहे, सो सिलेक्ट द होल अमाऊंट अँड बाय बिटकॉइन. ओके, सो माझ्याकडे डिपॉझिट बॅलन्स झिरो दाखवते, पर जे काही माझा डिपॉझिट बॅलन्स सपोज 10,000 रुपये असतील तर मी इथे सिलेक्ट केल्यावर पूर्ण 10,000 इकडे येतील आणि बाय केल्यावर मला टोटल बिटकॉइन इथे मला दिसायला लागतील किती बिटकॉइन माझ्याकडे आहेत. ओके, एकदा तुमचे बिटकॉइन इथे आले तर तुम्हाला तुमच्या जे वेगवेगळे एक्सचेंजेस आहेत जे ट्रेड करतात बिटकॉइनवर त्याच्यावर तुम्हाला जायला लागेल. सो वन ऑफ द एक्सचेंज आय ट्रस्ट, लाईक जो मी खूप पर्सनली ट्रस्ट करतो तो आहे बिट्रिक्स. सो बिट्रिक्स वर तुम्ही जावा, बिट्रिक्स वेबसाईट आहे. सो फर्स्ट रजिस्टर युअरसेल्फ इफ यू आर नॉट रजिस्टर. सबमिट अ रिक्वेस्ट, जे काही त्यांची प्रोसिजर त्याप्रमाणे तुम्ही रजिस्टर करा. आय गेस सध्या ते अकाउंट रजिस्ट्रेशन बंद केलंय, पण एक थोड्या दिवसांनी ते पुन्हा चालू करतील. जसं चालू करतील तुम्ही ट्राय टू रजिस्टर, आफ्टर साइन इन करा. ओके सॉरी गाईज, मी सपोर्टला साइन इन करत होतो, सो आय नीड टू लॉग इन टू द बिटर. आणि व्हॉट इज दिस ऑथेंटिकेटर कोड ते मी तुम्हाला सांगतो नंतर. So this is one of the second level authentication that you should use so that जे काही हॅकिंग होत ते तुम्ही टाळू शकता. यांनी आणि हा ऑथेंटिकेटर कोड नेहमी तुमचा चेंज होत राहतो, कसा जनरेट करायचा ते पण मी तुम्हाला सांगेन. ओके, सो इकडे तुम्ही आल्यावर तुमचा जो काही ऍड्रेस असेल जो तिकडे तुम्हाला पुन्हा मी ह्याच्यावर घेऊन जातो स्क्रीनवर. पण झेपे अगेन सेंडवर क्लिक करा आणि तुमचा जो काही ऍड्रेस असेल बिटकॉइन ऍड्रेस लक्षात ठेवा. यू कॅन तुम्ही कॉन्टॅक्टला नाही तुम्हाला सेंड करायचं आहे, तुमच्या बिटकॉइनला ऍड्रेसला सेंड करायचं आहे. आणि जर आता माझा बिट्रिक्स बिट्रिक्स अकाउंटचा जो काही ऍड्रेस आहे तो ऑलरेडी इकडे आहे, पण नसेल तर क्लिक ऑन दिस थिंग. ओके, आणि क्लिक ऑन दिस स्कॅन क्यू आर कोड. सो इट विल आस्क यू टू स्कॅन द क्यू आर कोड. सो हा क्यू आर कोड काय स्कॅन करायचा आहे ते तुम्हाला दाखवतो मी वेबसाईटवर. सो बिट्रिक्स अकाउंट वर जावा आणि वॉलेट्स वर जावा. सो बिटकॉइनचा ऍड्रेस ओके इकडे तुम्हाला ऍड करायचा आहे. सो क्लिक ऑन प्लस साइन आणि हा क्यू आर कोड तुम्हाला त्याही स्कॅन करायचा आहे. सो ॲज सून ॲज यू हा स्कॅन केला तर तो हा ऍड्रेस तुमच्या ऑटोमॅटिकली तुमच्या स्क्रीनवर येईल. तो ऍड्रेस तुम्ही सेव्ह करा, म्हणजे जो काही तुमचा आता माझ्या बिट्रिक्स वेबसाईट तर मी बिट्रिक्सच्या नावाने सेव्ह केला. ओके, सो टेस्ट करण्यासाठी पहिला अराउंड 5,000 बिटकॉइन तुम्ही ट्रान्सफर करून बघा. एकदा सक्सेस झाला तर तुम्ही हायर बिटकॉइन पण इन द सिमिलर वे ट्रान्सफर करू शकता. ओके, सो दिस इज हाऊ यू कॅन डिपॉझिट युअर बिटकॉइन टू एनी ऑफ द वेबसाईट किंवा कुठल्या पण वेबसाईटवर तुम्ही सिमिलरली हे करू शकता. सो अपार्ट फ्रॉम बिट्रिक्स आय विल सजेस्ट लाईव्ह कॉइन एक वेबसाईट आहे, ती पण एक चांगली वेबसाईट आहे livecoin.net. सो इकडे पण तुम्ही एक अकाउंट ओपन करू शकता. सो डिफरंट कुठल्या एखादी क्रिप्टो करन्सी कुठल्या एक्सचेंजवर ट्रेड करते त्याप्रमाणे तुम्हाला त्या वेबसाईटवर अकाउंट ओपन करावं लागेल. आता हे कसं करणार की कुठली करन्सी क्रिप्टो करन्सी कुठल्या वेबसाईटवर
ट्रेड करते, त्यासाठी एक वेबसाईट आहे कॉइन चेको डॉट कॉम. ओके, सो या वेबसाईटवर गेल्यावर चार्टवर क्लिक करा अँड देन क्लिक ऑन द रुपीज आय एन आर. ओके, डॉलर आय एन आर कन्वर्जन अँड क्लिक ऑन द मार्केट सॉर्ट एज पर सॉर्टिंग करा मार्केट कॅपिटल कॅपिटल मार्केट कॅपिटल प्रमाणे. सो तुम्हाला कळेल की कुठल्या क्रिप्टो करन्सीचा मार्केट सध्या सगळ्यात जास्त आहे. ओके, सो बिटकॉइन आताच्या घडीला बिटकॉइन टॉप आहे, पण त्याच्यानंतर तर दुसरी क्रिप्टो करन्सी जी खूप खूप फास्ट स्पीडनी चालू आहे ती आहे रिपल. रिपल पडण्याचं कारण असं आहे की रिपल हा बँकिंग सेक्टरचा करन्सी आहे, म्हणजे बँकिंग सेक्टरचे जे काही ट्रान्झॅक्शन असतात ते रिपलवर होऊ शकतात. तर अराउंड नोव्हेंबर मध्ये ह्या करन्सीचा प्राइस 15 रुपये होते आणि आत्ताच्या म्हणजे आता जवळजवळ एक महिन्यात त्याची 10 पट वाढ झाली आहे, 15 ते 150 रुपये पर्यंत त्यांनी झेप घेतली आहे. तर माझ्या मते बिटकॉइन पेक्षा सरळ दुसरा कुठला कॉइन असेल तर रिपल. ओके, हा रिपल पुढच्या वर्षी माझ्या अंदाजे 1000 रुपयाच्या वर आरामात पळेल. 1000 रुपये तर काय, 10,000च्या वर पण आरामात जाईल पुढच्या वर्षी या स्पीडने तो गेला तर. आणि त्याच्यानंतर अजून एक करन्सी आहे जी खूप स्पीडने चालू आहे, ती कार्दानो. कार्दानो हा जॅपनीज करन्सी आहे, जापानमध्ये ही डेव्हलप केली आहे आणि ह्याला जापानचा इथरनम पण बोलतात. तुम्ही गुगल करू शकता, त्याच्याबद्दल अजून काही माहिती तुम्हाला तुम्ही काढू शकता. सो हे दोन करन्सी मी बिटकॉइन च्या कॉम्पिटिशनला सरस उतरणार आहेत, तर तुम्ही या दोघांपेक्षेमध्ये व्यवहार करू शकता. ओके सर, हा तर मी पुन्हा माझ्या टॉपिकवर येतो की तुम्हाला कसं कळेल की कुठल्या वेबसाईटवर तुम्ही अकाउंट ओपन करावं. सपोज मला रिपल घ्यायची असेल तर रिपलवर क्लिक करेन मी आणि ट्रेडिंग एक्सचेंजवर क्लिक करेन. सर मला ट्रेडिंग एक्सचेंजवर करेल की हा रिपल आहे कुठल्या कुठल्या वेबसाईटवर ट्रेड होत आहे. सो जसं मी तुम्हाला बोललो बेट्रिक्सवर ट्रेड होते आणि या सगळ्या वेबसाईटवर पण ट्रेड होते. तर पोलोनिक्स म्हणून एक वेबसाईट आहे, यावर माझ्या मते म्हणजे माझ्या अनुभवाने किंवा माझ्या काही फ्रेंडनी ओपन केलेले अकाउंट, पण त्यांचं अकाउंट हॅक झालं आणि मग ते आता त्यांचे सगळे जे करन्सी होते ते हॅक करण्यात आले. हॅकरनी त्यांचे सगळे करन्सी होते ते हॅक केले आणि आता जे अकाउंट मध्ये झिरो आहे. म्हणून मी सजेस्ट करेन तर बिट्रेक्स वर ओपन करा किंवा लाईव्ह कॉइन वर ओपन करा. तर लाईव्ह कॉइन वर करन्सी कुठला ट्रेड करतात ते पण तुम्ही बघू शकता. रिपल प्रमाणे आता सपोज मला इथरनम म्हणून एक करन्सी आहे, ती कुठे ट्रेड होते ते बघायचं आहे. ट्रेडिंग एक्सचेंज लाईव्ह कॉइन. ओके, आणि ह्याच्याशिवाय सपोज मला हा सो आता मी येतो की तुमची सिक्युरिटी तुम्ही कशी म्हणजे तुम्ही इम्प्रूव्ह करणार हॅकरनी तुमचं जेणेकरून काही हॅक करू नये यासाठी. सो गो टू द सेटिंग आणि जे तुम्हाला बोललो मी की मी लॉग इन केल्यानंतर एक पेज आलेला तो मला मला की टाकायला 6 अंकी की टाकायला विचारत होता. सो दॅट यू कॅन इनेबल म्हणजे ते तुम्ही चालू शकता 2-फॅक्टर ऑथेंटिकेशन. ओके, सो 2-फॅक्टर ऑथेंटिकेशन चालू करण्यासाठी तुम्हाला गुगल ऑथेंटिकेटर डाऊनलोड करावा लागेल तुमच्या मोबाईलवर आणि इकडे आल्यावर तुम्हाला तो एक बारकोड स्कॅन करावा सांगेल. तो बारकोड स्कॅन केल्यावर लाईक तुमचं 2-फॅक्टर ऑथेंटिकेशन चालू होईल. मग तुमचं लाईक डबल ऑथेंटिकेशन होईल, पासवर्ड एज वेल एज 2-फॅक्टर ऑथेंटिकेशन. जोपर्यंत तुम्ही हे दोन्ही युज करत नाही तोपर्यंत तुमचं अकाउंट लॉग इन होणार नाही. ओके, सो ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही अजून एक म्हणजे जर तुम्हाला अजून अकाउंट सिक्युअर करत असेल तर सपोज तुमची चांगले म्हणजे तुमचे पैसे जर आले तुमच्या अकाउंटमध्ये एक आयपी व्हाईट लिस्ट म्हणून तुम्ही करू शकता. तुम्ही या जोपर्यंत तुमचा अकाउंट या लाईक आयपीनी लॉग इन होणार नाही यू वोंट एबल टू लॉग इन टू युअर अकाउंट. ओके, सो आयपी व्हाईट लिस्ट म्हणजे फक्त तुमचे ज्या करंट आयपी आहेत. सो पण मेक शुअर तुम्ही स्टॅटिक आयपी विकत घेतला आहे तुमच्या इंटरनेट प्रोव्हायडर कडून, अदरवाईज नॉर्मली आपले जे आयपी असतात ते फ्रिक्वेंटली चेंज होत राहतात. यासाठी तुम्हाला स्टॅटिक आयपी विकत घ्यायला लागेल. आणि सर ह्याच्या हे
IP whitelist पण करू शकता की फाईन. सो दिस इज ऑल फ्रॉम माय साइड. सो अजून काही मी नवीन नवीन तुम्हाला जे काही क्रिप्टो करन्सीच्या जगात नवीन नवीन येत आहे ते मी आता पुढच्या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून लाईक मला कळेल की तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला आहे, आणि कमेंट ही करा आणि मी तुम्हाला अजून काही नाही नवीन नवीन जे क्रिप्टो करन्सी वर्ल्ड मध्ये येतात ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवू शकेन. थँक्यू.